कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होऊ लागले आहेत. कल्याण डोंबिवली क्षेत्रातील अनाथ निराधार मुलांच्या समस्या ओळखून आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या मदतीला धावून आले कल्याणचे सामाजिक कार्यकर्ते बेटी बचाओ बेटी पढाओ अभिमान महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉक्टर राजू राम व जिल्हा संयोजिका ॲडव्होकेट शिल्पा राम 113 मुलांना ग्रुप ग्रुपने विभागणी करून कोरोना नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेवत या मुलांना महिन्याचे संपूर्ण अन्नधान्य रेशन मास्क सॅनिटायझर कपडे टी शर्ट आदी सामानाचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांना कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक मुले मानसिक तणावातून जात असल्यामुळे नेहमीप्रमाणे डॉक्टर राजू राम व ॲडव्होकेट शिल्पा राम यांनी मुलांचे मार्गदर्शन व समुपदेशन केले. राम दाम्पत्य यांनी अशी 113 अनाथ व निराधार मुलांना दत्तक घेतले आहे व त्यांची संपूर्ण खर्च ते टू लाईफ सामाजिक संस्था व डॉक्टर राजू राम व ॲडव्होकेट शिल्पा राम फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहेत. या सर्व मुलांना मोफत शिक्षणाचा पूर्ण खर्च आरोग्याची सोयीसुविधा कपडे अन्नधान्य रॅशन सुरक्षित वातावरण बालहक्क मिळवून देणे ही कामे ते गेली 24 वर्षापासून करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात निराधार महिलांना सुद्धा अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. हा उपक्रम गेली कोरोना काळात अति महत्वाचा समजून गरजूंना यावेत निरंतर व सर्व बाबतीत आधार म्हणून कार्य करीत आहे. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले मीडिया प्लस.